हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज लाईफस्टाईल। तर आज मी तुम्हाला दोडका किंवा तुरईसुद्धा म्हणतात त्याला, याची भाजी दाखवणार आहे बनवून थोड्या वेगळ्या पद्धतीने। तर आपण रेसिपी पाहूयात। इथे मी पॅनमध्ये तेल टाकलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे। यामध्ये मी आता चवीसाठी लसूण पाकळ्या टाकते दोन ठेचून। इथे मी कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे बारीक चिरून। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे। चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला इथे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी हळद टाकते एक चमचा। एक चमचा इथे लाल तिखट टाकून घेते। यानंतर इथे मी दोन दोडके स्वच्छ धुवून किसून घेतलेत, ते मी टाकून घेते इथे। याला कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून। हाय फ्लेमवरच परतायचं आपल्याला हे। आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते। परत मिक्स करून घेते। आता याच्यावरती 5 ते 6 मिनिटसाठी मी झाकण ठेवते। वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे। इथे झाकण काढून घेतलं आहे। वाफेवर भाजी चांगली शिजली आहे, कलरही चेंज झाला आहे भाजीचा। आता यामध्ये मी जे शेंगदाण्याचं कूट असतं ते टाकून घेते। हे ऑप्शनल आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेते। कोथिंबीरची चांगली चव येते भाजीला। या आपली भाजी शिजून तयार आहे। ही खाण्यासाठी एकदम परफेक्ट झाली आहे। खूप टेस्टी लागते ही भाजी। नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।